काही दिवसांपूर्वी राखी सावंत हिनं स्वतःच्या स्वार्थासाठी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अंग प्रदर्शन करून व्हिडिओद्वारे आदिवासींची बदनामी केली होती. त्यामुळे देशातील आदिवासींच्या भावना दुखावल्यानं राखी सावंत विरोधात आदिवासींच्या संघटनात तसंच समाज आक्रमक झाला होता. 27 एप्रिल 2022 रोजी राखी सावंत यांच्या बंगल्यावर नियोजित आंदोलन असल्यानं मुंबई सहाय्यक पोलीस आयुक्त सूर्यकांत बांगर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनावडे गोपनीय शाखेच्या बैरागी यांच्या माध्यमातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लखीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली काही प्रतिनिधींना वेळ देऊन राखी सावंत यांना तात्काळ नोटीस काढली व मुंबई पोलिसांच्या नोटीसची आदिवासींच्या उद्रेकाची दखल घेऊन राखी सावंत हिनं व्हिडिओद्वारे तसंच लेटरद्वारे आदिवासींची माफी मागितली. तसं ते अधिकृत प्रसिद्ध देखील करण्यात आलंय. या संदर्भात आदिवासी टायगर फाउंडेशनचे अध्यक्ष एम डी बागुल तसंच आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचे अध्यक्ष कृष्णा गैरे यांनी माहिती दिली. काही दिवसांपूर्वी राखी सावंत यांनी अंग प्रदर्शन करून व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती आदिवासींची मोठ्या प्रमाणात बदनामी झालेली होती. आदिवासींना हीन वागणूक दिलेली होती. आदिवासी कल्चरचा दुरुपयोग केला होता. त्यामुळं आज दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी राखी सावंत यांच्या निवासस्थानी आम्ही आंदोलन आयोजित केलेलं होतं. परंतु मुंबई पोलीस उपायुक्त आदरणीय सूर्यकांत बांगरसाहेब यांनी आमच्या शिष्टमंडळाला वेळ दिला आणि तात्काळ त्यांनी राखी सावंतला नोटीस काढली आणि राखी सावंतनी त्या नोटीसची आणि आदिवासीचा जो झालेला उद्रेक आहे, आदिवासीच्या भावना दुखवलेल्या, त्यामुळे त्यांनी लेटरद्वारे आणि व्हिडिओद्वारे माफी मागितली. नमस्कार सबको, मैं हूँ राखी सावंत और मैं सबको ये कहना चाहती हूँ कि मेरा नया वीडियो आया है मेरे वर्गा न कोई. उसमें मैंने ट्राइबल लुक्स का गेटअप किया है, अफ्रीकन ट्राइबल लुक्स. तो मैंने उसमें ये कहा है कि मैंने ट्राइबल लुक्स है मेरा. अब ट्राइबल लुक्स को हिंदी में क्या कहेंगे, तो मेरे पास वो शब्द नहीं था, तो शायद मैंने गलती से आदिवासी बोला है. उसके लिए मैं तहे दिल से सभी आदिवासियों को सॉरी कहना चाहती हूँ, हाथ जोड़कर निवेदन करना चाहती हूँ कि आप अपनी बेटी को क्षमा करें. मैंने बिल्कुल भी ऐसा नहीं चाहा था कि किसी को हर्ट हो, है ना. लव यू एवरीवन, आप सब मेरे भाई बहन हैं, है ना. जितने भी आदिवासी भाई बहन हैं वो सब मेरे भाई बहन हैं. फिर से मैं एक बार सॉरी कहना चाहती हूँ. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शांताराम भांगे, इगतपुरी.